नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिल्या चॅप्टरचा पार्ट वन याच्यातल्या काही गोष्टी आपण शिकणार आहोत। तर सुरुवातीलाच मी तुमच्यासमोर पाय चार्ट ठेवलेला आहे, म्हणजे विभाजित वर्तुळ, आणि त्याच्यावर काही आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत। इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी आणि मराठी मीडियमच्या मुलांसाठी दोघांनाही समजण्यासाठी मी माझ्या पद्धतीने चांगला प्रयत्न करतो। पाय चार्ट समोर आहे आणि त्याचं आपल्याला केअरफुली ऑब्झर्वेशन करायला सांगितलेलं आहे आणि त्याच्यावरचे प्रश्नांचे एक आपल्याला उत्तरं द्यायची आहेत। तर दोन वर्तुळं आपल्या समोर आहेत। आफ्टर ऑब्झर्वेशन दॅट वी अंडरस्टूड व्हॉट इज द करेक्ट आन्सर फ्रॉम इट। फॉर एक्झाम्पल, नंबर वन, विच कॉन्टिनेंट हॅज द लिस्ट पॉप्युलेशन, कोणत्या खंडामध्ये कमी पॉप्युलेशन आहे, सर्वात कमी पॉप्युलेशन आहे। तर आपल्याला याच्यामध्ये कलर दिसत आहेत। पहिला बघा वर्तुळ, पर्सेंटेज ऑफ टोटल लँडमास, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे तर एरिया दाखवलेला आहे, जमिनीचा भाग दाखवलेला आहे। आणि दुसऱ्यामध्ये काय दाखवलेलं आहे, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन पर्सेंटेजमध्ये दाखवलेलं आहे। 2019 तो मॅप आहे, ती डायग्राम आहे। तर मग त्याचं एक इंटरप्रिटेशन आपण कसं करणार, अगोदर इंडेक्स बघणार। इंडेक्समध्ये आपल्याला देशांची नावं दिलेली आहेत, आफ्रिका, अंटार्क्टिका, आशिया, आणि मग याच्यासमोर आपल्याला कलर्स दिलेले आहेत। म्हणजे आफ्रिका कलर हा काय इंडिकेट करतो, तर आपल्याला तिथं निळा कलर, जांभळा कलर आहे, तो आपल्याला इंडिकेट करतो। अंटार्क्टिका काय करतो इंडिकेट, तो थोडा लालसर कलर आहे। एशिया कण तो प्रतिनिधित्व करतो आहे, तो हिरवा कलर तो आपल्याला तिथं दर्शवतो आहे। त्याच्या आधारे आपल्याला या गोष्टी लक्षात येतात। तर फर्स्ट क्वेश्चन बघा तुमच्यासमोर आहे, विच कॉन्टिनेंट हॅज द लिस्ट पॉप्युलेशन, म्हणजे काय, कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे। तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। बघा बरं, मग ऑस्ट्रेलियाचा खंड किती, खंडाने किती, तो 5.90% लँडमासमध्ये। आणि मग त्याची पॉप्युलेशन किती बघा बरं, तर ती आहे 0.55, म्हणजे तो लँडमासनी पण कमी आहे आणि पॉप्युलेशननी पण आपल्याला इथं कमी लक्ष देतो। तर पहिल्याचं उत्तर आपल्याला असं सापडतं की ऑस्ट्रेलिया खंड। सेकंड क्वेश्चन इज देअर, विच कॉन्टिनेंट हॅज द लिस्ट लँडमास अँड ऑल्सो द लिस्ट पॉप्युलेशन, जमिनीचा कमी भाग आहे आणि त्याच्यावर असणारी पॉप्युलेशनही कमी आहे। तर मग कुठला कॉन्टिनेंट आहे, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया हे त्याचं करेक्ट उत्तर आहे। नंबर 3, विच कॉन्टिनेंट हॅज द मोस्ट लँडमास ॲज वेल ॲज मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन, लँडमास जास्त आहे, जमिनीचा भूभाग जास्त आहे, नंतर मग पॉप्युलेशनही जास्त आहे, खरं बरं विचार। निश्चितच आपला आशिया खंड, जो आपल्याला या आकृतीमध्ये ग्रीन कलरने दाखवलेला आहे, बघा पॉप्युलेशन म्हटलं तर 59.65 असं त्याचं उत्तर, म्हणजे मोर दॅन 60 पॉप्युलेशन कॉन्सन्ट्रेशन आहे कुठं, आशिया खंडामध्ये। आणि लँडमास पण त्यांनी जास्तीत जास्त कवर केलेला आहे जगाच्या इतर खंडांच्या तुलनेत, आणि तो किती आहे 29.20 असं त्याचं आपल्याला उत्तर सापडतं। नंतर चौथा प्रश्न बघू, विच कॉन्टिनेंट इज मिसिंग इन वन ऑफ द पाय चार्ट्स, कुठला खंड दाखवलेला नाही, मिसिंग केलेला आहे, व्हाय, का बरं, त्याच्यामागचं काय कारण आहे। कारण तिथं लोकसंख्या, मूळ स्थायिक लोकसंख्या तिथे नाही, म्हणजे नेटिव्ह पॉप्युलेशन तिथं नाही, आणि तर पॉप्युलेशन जवळजवळ नाहीच, म्हणजे जे लोक जातात ते रिसर्चर जातात, संशोधक जातात, काही जॉग्राफर्स जातात तिथं, सायंटिस्ट जातात, म्हणजे असे तिथं पॉप्युलेशन टुरिस्ट जातात। तर पॉप्युलेशन तिथं मूळ अशी रहिवाशी नाही, आणि त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे, तो सदाबहार पर्जन्य प्रदेश आहे, इट इज ऑलवेज कवर्ड इन स्नो। ओके, तर अशा प्रकारे आपण या चार प्रश्नांचं उत्तर कसे बघितले आहेत, अगोदर ऑब्झर्वेशन कसं केलं आहे, पाय चार्ट्सचं केलं आहे, जो काही तुम्हाला वर्तुळ विभाजित आहे त्याचं आपण काय केलेलं, निरीक्षण केल्यानंतर आपण त्याचे उत्तरं मिळवलेले। तर अशा प्रकारे हा मुद्दा आपण अभ्यासतोय। आता नेक्स्ट बघू आपण, आता डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, एक फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला। आता सांगायचं ठरलं तर आपण दूध म्हटलं, पाणी म्हटलं तर लिटरमध्ये मोजतो, उंची म्हटलं तर सेंटीमीटर मीटरमध्ये मोजतो, मग आता लोकसंख्या मोजायची कशा,
तर त्याचा एक शब्द वापरला त्यांनी, डेन्सिटी म्हणजे घनता. जिथं जिथं कुठं लोकसंख्या जास्त आहे, कमी मध्यम आहे, तिथं आपल्याला असा शब्द वापरायचा का लोकसंख्येची घनता जास्त आहे म्हणजे लोकसंख्येची डेन्सिटी हाय आहे, लोकसंख्येची डेन्सिटी कमी आहे, लोकसंख्या डेन्सिटी पॉप्युलेशन डेन्सिटी लो आहे, मॉडरेट आहे, असा तो शब्द आपल्याला वापरायचा आहे तिथं. म्हणून पुस्तकाच्या सांगण्यानुसार बघा, आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे तिथं, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इज इक्वल टू टोटल पॉप्युलेशन डिवायडेड बाय टोटल एरिया इन स्क्वेअर किलोमीटर. म्हणजेच काय, लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले जमीन म्हणजेच एरिया. आणि ती कशात आहे, तर स्क्वेअर किलोमीटरमध्ये. म्हणजे लोकसंख्येची जर घनता आपल्याला काढायची असेल तर आपल्याला त्या जमिनीचं, त्या एरियाचं, त्याचं मोजमाप आपल्याला माहितीच पाहिजे, तरच आपल्याला लोकसंख्या कमी जादा किंवा मध्यम आहे समजण्यास मदत होईल. आता बघा, एक टेबल दिला आहे तुमच्यासमोर, त्या टेबलचं आपण ऑब्झर्वेशन करूयात. तो टेबल आहे 1.1, तक्ता क्रमांक 1.1. त्याच्यामध्ये एक 10 देशांची नावं आहेत, चीन, इंडिया, USA, इंडोनेशिया, पाकिस्तान, ब्राझील, नायजेरिया, बांगलादेश, रशिया आणि मेक्सिको, हे देशांची नावं आहेत. त्याचा पुढचा कॉलम आपल्याला काय सांगतो, पॉप्युलेशन इन करोर्स इन ब्रॅकेट 2018, तर 2018 किती पॉप्युलेशन होती करोरमध्ये. त्याच्या नेक्स्ट बघा कॉलम, ॲप्रॉक्सिमेटली एरिया इन लॅक स्क्वेअर मीटर, लाखामध्ये स्क्वेअर किलोमीटरमध्ये तो एरिया दिलेला आहे आपल्याला. आणि मग त्याचा पुढचा कॉलम पॉप्युलेशन डेन्सिटी, जो त्याचं पुस्तकात तुम्हाला ब्लँक दिला आहे, पण मी ते संपूर्ण उदाहरण तुमच्यासमोर रेडी रेफरन्स तुम्हाला दिलेला आहे. तर मग ते कसे उत्तरं निघाले, त्याची डेन्सिटी कशी काढली, त्याचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. पुन्हा त्या PPTचं आता निरीक्षण करा, पुस्तकात पण ते उदाहरण दिलेलं आहे, बघा त्याचा फॉर्म्युला आपण कसा काढला. आता चायनाचं फॉर एक्झाम्पल घेतलं आहे, चायनाची पॉप्युलेशन म्हणजे आपल्याला डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन काढायची चायनाची. तर फॉर एक्झाम्पल बघा, 142.8 डिवायडेड बाय 96.0 इज इक्वल टू, ॲन्सर काय येतं आहे मग, इज इक्वल टू 148.75. मग आपण याला राऊंड अप करून ती आली 149. इट मीन्स पॉप्युलेशन डेन्सिटी 149 आहे. कुठल्या देशाची, तर चायनाची आहे. कोणत्या साली, तर 2018 ती त्याची लोकसंख्येची घनता आहे. अशा प्रकारे वन बाय वन बघा तुम्ही, निरीक्षण करा, इंडिया, पाकिस्तान असं तुम्हाला मी सर्व सोडून दिलेलं आहे. तर मग तुमची पण ड्युटी, आता तुम्हाला पण उत्साह लागले असेल, आता आपण इतर देशांची बघतो, आपल्या देशांची बघतो, तर एक क्युरिओसिटी असते आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात, मग आपण आपल्या शहरांची लोकसंख्येची घनता कशी काढू शकतो, बरोबर की नाही. तर मग शहराचं तुम्ही काय करा, आता गुगलवर लँडमार्क्स बघा, किती स्क्वेअर किलोमीटरवर आहे, आणि टोटल पॉप्युलेशन बघा. टोटल पॉप्युलेशन डिवाइड बाय एरिया इन स्क्वेअर किलोमीटर इज इक्वल टू जे उत्तर येईल ते आपल्या अहमदनगर शहर असेल किंवा तुमचं गाव असेल, जे काही तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे त्याचं ते पॉप्युलेशन डेन्सिटी तुम्हाला मिळून जाईल. तर हा झाला तक्ता. त्याच्यानंतर मग आपल्याला टेबल 1.2 अभ्यास करायचा, जो तुमच्या पुस्तकात आहे, त्याला हेडिंग्स आहेत, परंतु त्याचे उत्तरं त्यांनी काय आपल्याला दिले नाही, ते आपल्याला शोधायचे आहेत, त्याच्यावर अभ्यास करायचा आहे, त्याच्यावर चिंतन मनन करायचं आहे, आणि ते उत्तर आपल्याला शोधायचे आहेत. आपल्या पुस्तकामध्ये डिटेल्स आहेत. आता हे आपल्या गोष्टी मी तुम्हाला पाहिल्या आणि दुसऱ्या माझ्या लेक्चर्समध्ये तुम्हाला शिकवलेल्या आहेत, त्या तुम्हाला ठाऊक आहेत. आता फक्त विचार करायचा आहे त्याच्यावर. टेबलमध्ये काय सांगितलं आहे, फर्स्ट हेडिंग काय आहे, कॉन्टिनंट. सेकंड हेडिंग, फिजिकल फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर हाय पॉप्युलेशन. कीप इन माइंड, हाय पॉप्युलेशन असं ते हेडिंग आहे. अँड देन आफ्टर नेक्स्ट कॉलम इज हिअर, फिजिकल फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर लेस ऑर नो पॉप्युलेशन, झिरो पॉप्युलेशन. पहिला कॉलम आपल्याला हाय पॉप्युलेशन शोधायला सांगतोय, त्याची कारणं सांगतोय. दुसरा पॉप्युलेशन लेस पॉप्युलेशन आहे, कमी नाहीच आहे, तर त्याची कारणं काय. आणि ह्या दोन्हींच्या कोणत्या हेडिंगच्या अंडर आपण काम करतोय, फिजिकल फॅक्टर्सच्या अंडर. इथं सोशल इकॉनॉमिक याचा उल्लेख केलेला नाही, पॉलिटिकल नाही, फक्त फिजिकल फॅक्टर्स याच्या अंतर्गत आपण काम करतोय. तर चला पहिला कॉन्टिनेंट बघू आपण, उत्तर अमेरिका, नॉर्थ अमेरिका. पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा त्याचं उत्तर,
दाट लोकसंख्या काय नॉर्थ अमेरिकेमध्ये, व्हाय देर इज अ डेन्स पॉप्युलेशन, बिकॉज ऑफ अवेलेबिलिटी ऑफ कोस्टल रिजन, किनारी प्रदेश लागलेला आहे, दोन्ही बाजूंनी त्याला समुद्र आहे, मोठा ओशन आहे, इकडून अटलांटिक इकडून पॅसिफिक, त्याच्यामुळं किनारी प्रदेश लाभल्यामुळे त्याचे फायदे किती आहेत हे तुम्हाला माहिती आहेच. परिणाम त्याचा तिथं लोकसंख्या दाट म्हणजे डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इज हाय. नेक्स्टमध्ये बघू आता आपलं लो पॉप्युलेशन दाखवायचे, पण फॅक्टर्स कुठले वापरायचे, कोणत्या फॅक्टर्सचा आपल्याला विचार करायचा, फिजिकल फॅक्टर, दॅट इज प्राकृतिक घटक. मग का लोकसंख्या कमी आहे नॉर्थ अमेरिकामध्ये, त्याचं पण उदाहरण आहे, ते फिजिकल फॅक्टर्स कोणते, प्राकृतिक घटकेंदे, फॉरेस्ट, देन आफ्टर डेझर्ट, देन स्नो कवर्ड लँड, म्हणजे तिथं जंगल आहे, वाळवंट आहे, आणि काही एरिया असा आहे की तिथं सदोदित बर्फच्छादित आहे, मग हिली माउंटन्स पण आहे, अशा प्रदे असे घटक तिथं असल्यामुळे त्या घटकाच्या अनुषंगाने तिथं आपल्याला लोकसंख्या कमी. म्हणजे नॉर्थ अमेरिकेमध्ये देखील प्राकृतिक घटकात आपल्याला वेगवेगळे अनुभवायला मिळतात, आणि त्याच्या आधारे तिथं लोकसंख्या ही आपल्याला कुठं कमी, कुठं जास्त, तर कुठं मॉडरेट आपल्याला अनुभवायला मिळते. हे झालं रेडी रेफरन्स तुम्हाला पुस्तकातमध्ये. आता सेकंड कॉलम आपल्यालाच दिला आहे त्यांनी सोडवण्यासाठी, तर मग त्याच्यावर आपण विचार करून तो कॉलम आपल्याला सोडायचा. मग आपण घेतली साऊथ अमेरिका सेकंड. साऊथ अमेरिकामध्ये फिजिकल कंडिशन्स कसं काय, तिथं पण नॅचरल व्हरायटीज आहेत, तिथे पण जो काही फीचर आहे, लँडफॉर्म्स आहेत, ते काही सारखे नाहीत, तर मग तिथं पण व्हरायटी असल्यामुळे तिथं पण आपल्याला आपल्याला लोकसंख्या कुठं कमी कुठं जास्त दिसते. तर मग साऊथ अमेरिकेला पण कोस्टल रिजन आहे, प्लेन्स आहेत, मिनरल अवेलेबिलिटी आहे, आणि ते असल्यामुळे त्या कारण तिथं लोकसंख्या पण दाट आहे. दुसरीकडे बघा, त्याच देशामध्ये ट्रॉपिकल ड्रेन्स फॉरेस्ट आहे, ॲमेझॉनचं तुम्हाला माहितीच आहे, ब्राझील, नंतर मग माउंटन्स रिजन आहे, मार्शी लँड आहे, दलदलीचा प्रदेश आहे, कित्येक लाख स्क्वेअर किलोमीटर असा एरिया आहे की तिथं अजून मनुष्य देखील पोहोचलेला नाही, आणि ह्या कारणामुळे तिथं लोकसंख्या नाही, जवळजवळ एकदम कमी आणि काही भागात तर नाहीच, असं त्याचं आपल्याला उत्तर आहे. थर्ड आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं, युरोप, युरोप खंडाचा आपल्याला विचार करायचा आहे, तर युरोप खंडाचे फिजिकल फॅक्टर्स, फिजिकल फीचर्स आपल्याला काय शिकवतात, तर ते बघा. युरोपमध्ये बघा कुठं क्लायमॅटिक कंडिशन प्लीझंट आहे, आल्हाददायक हवामान आहे, ब्युटी नेचर आहे, फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन्स आहे, अशा रिजनमध्ये लोकसंख्याची घनता जास्त आहे, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन हाय आहे, तर मग प्लीझन क्लायमेट आहे, कोस्टल रिजन आहे, नॅचरल पोर्ट्स आहेत जे इंटरनॅशनल नॅशनल ट्रेडला एक्सपे करतात, सपोर्ट करतात, अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्स आहेत, मिनरल्स आहेत तिथं. या कारणामुळे युरोपमध्ये काही भागात आपल्याला लोकसंख्येची घनता, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन हाय नजर येते. आता मग तिथं पण अशी परिस्थिती आहे की काही प्रतिकूल घटक आहेत का जे लोकसंख्येला सपोर्ट करत नाहीत, मानवी वसाहतीला सपोर्ट करत नाहीत, त्याच्या ॲक्टिव्हिटीजला सपोर्ट करत नाहीत, आणि मग अशा काही घटकांमुळे तिथं आपल्याला लोकसंख्या कमी आढळते. मग तिथं माउंटन्स रिजन आहे, एक्स्ट्रीम कोल्ड क्लायमेट आहे, टुंड्रा टाइप्स ऑफ द क्लायमेट आहे, रिजन आहे तिथं, आणि ह्या कालाने नॉर्थ युरोपमध्ये तर बघितलं तर आईस केवर जास्तीत जास्त आहे, ध्रुव उत्तर ध्रुवाच्या भागचा तो त्या दिशेने जाणारा तो खंड आहे. या कारणामुळं युरोपच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये भिन्नता असल्यामुळे आपल्याला कुठं मॉडरेट हाय तर कुठं अतिशय कमी लोकसंख्या आपल्याला आढळते. अशा प्रकारे मुलांना मी तुम्हाला आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या तिन्ही खंडांची तुम्हाला रेडी रेफरन्स, तुम्हाला PPT अतिशय छान पद्धतीने अभ्यासपूर्वक तिथं मांडणी केलेली, तर त्याचा तुम्ही PPTचा वाचन करा, आणि आपल्या वहीमध्ये अशाच असा चार्ट काढायचा. तुमची जी नोटबुक सेपरेट बनवलेली, तुम्हाला मी एक फुल स्केअरची बुक बनवायला सांगितली होती, आणि त्याच्यामध्ये आपल्याला कारण मॅप पण काढायचे, डायग्राम्स पण काढायचे, टेबल्स पण भरायचे, खूप इंटेन्सिव्हली काम करायचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या उपलब्ध असलेल्या नोटबुकमध्ये हा टेबल भरायचा आणि या टेबलची माहिती भरायची. आता नंतर मी तुम्ही मला त्याचा फोटो काढून व्हॉट्सअपवर पाठवू शकता, मी चेक करेल ते, आणि मग कुठं कमी कुठं जास्त आहे, कुठं बरोबर आलेलं आहे ते मी तुम्हाला त्याचं लगेचच तुम्हाला मी सुचवू शकतो. तर आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलियाचा तुम्हाला होमवर्क असं समजून गृहीत धरा, आणि पुढच्या
लेक्चरच्या वेळेस किंवा मग मला डायरेक्ट व्हॉट्सअपवर किंवा फोन करून त्याच्याबद्दलची माहिती द्या. जसं तुम्ही आता सायकोलॉजीच्या बऱ्याच जणांनी नोट्स तयार केलेले आहेत, तसे ज्योग्राफीच्याही नोट्स तयार करा आणि मला सेंड करा, मग मी चेक करेल. ओके, नेक्स्ट पॉईंट, टेबल 1.3. आता टेबल 1.3 हा देखील आपल्याला होमवर्कच्या अनुषंगाने याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला काम करायचं. तो टेबल आपल्याला असं सांगतो, फिजिकल फॅक्टर्स म्हणजेच प्राकृतिक घटक, दुसरा हाय डेन्सिटी, नेक्स्ट लो डेन्सिटी, जास्त लोकसंख्येची घनता, कमी लोकसंख्येची घनता, मग रिलीफ. रिलीफ आपण बघितलं, रिलीफला आपण क्लासिफाय केले माउंटन्स, प्लाटूज आणि प्लेन्स. तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये या गोष्टीचा आपण उल्लेख केलेला आहे. मग कुठं पॉप्युलेशन ज्यादा आहे, वेअर पॉप्युलेशन इज हाय, कॉन्सन्ट्रेशन्स ऑन प्लेन्स एरिया, दॅट इज रंगा प्लेन्स, इंडस प्लेन्स, नाईल प्लेन्स, म्हणजे जिथं कुठं आपल्याला मैदानी प्रदेश आढळतो त्या मैदानी भागात आपल्याला अवेलेबिलिटी ऑफ पाणी आहे, चांगली फर्टाईल सॉईल आहे, सुपीक मृदा आहे, म्हणजे परिणामी तिथं लोकसंख्या आपल्याला जास्त आढळते. आता त्याचा कॉन्ट्रास्ट चला बरं, म्हणजे त्याचा आपण कमी लोकसंख्या कुठं असेल त्याच्या याच्यावर विचार करा बरं. ऑब्व्हियसली माउंटनस एरिया म्हणजे हिमालय एरिया बघू आपण, हिमालयमध्ये लोकसंख्या जास्त घनता नाही, कारण का स्नो कवर्ड एरिया आहे, डेन्स फॉरेस्ट आहे, इनएक्सेसिबल इन टेरेन, म्हणजे काय वाहतुकीस योग्य नाही. असे कोणकोणते जगभरातले माउंटन्स आहेत, मग रॉकी माउंटन्स असेल, अँडीज असेल, ऑस्ट्रेलियामधला द ग्रेट डिवाइंडिंग रेंज असेल. हे उदाहरण तुम्हाला का द्यायचेत मुलांनो, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जगाचा मानवी भूगोल शिकतोय, जगाचा, त्याच्यामुळे जगातल्या इतर गोष्टींच्या ज्या काही उदाहरणं आपल्याला द्यायचीत ते आपल्याला द्यावंच लागणार, त्याच्याशिवाय तुमचं उत्तर पूर्ण होत नाही. तर मग आता बघा पुढचा कॉलम, क्लायमेट. आता क्लायमेट फिजिकल आणि ह्युमन फॅक्टर्सच्या रिलेटेड आपल्याला सांगायचं. तर हाय डेन्सिटी कोणत्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये, आठवा बरं पहिला प्रश्न तुमच्यासमोर मी सोडवलेला आहे, त्याच्याबद्दलची PPT पण तुमच्याकडे अवेलेबल आहे. तर मग जिथं कुठं फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन आहे, म्हणजे आल्हाददायक वातावरण आहे, मान्सून क्लायमेट आहे, तिथं पॉप्युलेशन ज्यादा. मग दुसरीकडे लो डेन्सिटी कुठे आढळते तुम्हाला, अनफेवरेबल कंडिशन्स, एक्स्ट्रीम क्लायमेट, दॅट इज हाय टेम्परेचर, ऑर एक्स्ट्रीम कोल्ड क्लायमॅटिक कंडिशन्स, म्हणजे नॉर्थ पोल, साऊथ पोल, अँटार्क्टिका, ग्रीनलँड, अशा ठिकाणी तुम्हाला एकदम विपरीत हवामान परिस्थिती आहे, म्हणून तिथं लोकसंख्या जवळजवळ एकदम कमी किंवा नाहीच. अशा पद्धतीने तुम्हाला 3, 4, 5, 6, 7 याची तुम्हाला माहिती इथं भरायची आहे. हा मुद्दा म्हणून तुमच्यासाठी मी अपील करतो की आता तुम्ही कुठेतरी बोर्डाच्या, जसं आपल्याला त्यांचं आव्हान आहे पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, का विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट घ्यायचा आहे, पुस्तक वाचायचं आहे, सर्व रेडी रेफरन्स पुस्तकामध्येच आहे, याच चॅप्टरमध्ये, याच पॅरेग्राफमध्ये, फक्त त्याचं निरीक्षण करायचं, त्याच्यावर विचार करायचा, हवं तर पेन्सिलने सोडवा आणि मग त्याच्यामध्ये काही दुरुस्ती असेल तर मी तुम्हाला कळवतो आणि मग फायनल त्याच्यामध्ये पेनाईन करा, पण कॉलम आणि टेबल हा तुमचा रेडी असला पाहिजे. लवकरच आपण भेटणार आहोत, तुमची वही पण चेक केली जाणार आहे. तर चला आता आपण पुढच्या पॉईंटकडे वळूया. याच्यानंतरचे प्राकृतिक घटक, इकॉनॉमिक घटक आपण शिकलो. तुमच्यासाठी अजून एक फार इंटरेस्टिंग आकृती आहे, नकाशा आहे, ज्याच्या आधारे तुम्हाला लोकसंख्येची घनता कुठं जास्त आहे, कुठं कमी आहे, कुठं मध्यम आहे, त्याचा अभ्यास करता येईल. ती आकृती क्रमांक 1.2 जागतिक लोकसंख्या वितरण, टिंब पद्धतीचा नकाशा आहे तो, डॉट मेथड मॅप म्हटलेला आहे, रेड कलरचे टिंब आहेत. याचा काय इंटरप्रिटेशन होणार, सिम्पल इंटरप्रिटेशन असं आहे त्याचं, की जास्त डॉट तुम्हाला जिथं दिसतं तिथं दाट लोकसंख्या, जिथं तुम्हाला मध्यम दिसतं तिथं मध्यम, जिथं अतिशय स्पार्सली विखुरलेले दिसतात तिथं लोकसंख्या कमी आहे, असा त्याचा एक छोटासा आकृतीबंध, म्हणजे आपल्या लगेच लक्षात ते येतं. तर आता ट्राय दिस, आता हा एक प्रयत्न करून बघा, आणि शेजार एक मस्त हसणारं बालक दाखवते, बालक एका काय ते बघा व्यवस्थित, परंतु तो काय सांगते तुम्हाला, ट्राय दिस म्हणजेच काय, लुक ॲट द फिगर 1.6 अँड ॲन्सर द क्वेश्चन्स दॅट फॉलो. त्या आकृतीचा आपल्याला निरीक्षण करायला लावलेलं आहे आणि मग त्याचे प्रश्न आपल्याला सोडवायला लागलेले आहेत. तर आकृती काय सांगती, जसं आपल्याला वजन काटा असतो बाजारामध्ये, तराजू आपण ज्याला म्हणतो, ती आपल्याला दर्शवलेली, म्हणजे वेट टूथ, वेटिंग स्केल,
असं विविंग स्केल असं त्याचं इंग्लिशमध्ये शब्दाचा अर्थ आहे आणि मराठीमध्ये आपण त्याला तराजू म्हणतो, बरोबर की नाही? मग एका तराजूत काय दुसऱ्या तराजूत काय बघा बरं, तर एका तराजूत तुम्हाला दिसतं आहे बर्थ रेट आणि दुसऱ्या तराजूत तुम्हाला दिसतं आहे डेथ रेट. आता याची आपल्याला काय करायची, तुलना करायची किंवा त्याचं ऑब्झर्वेशन करून आपल्याला काही प्रश्न सोडवायचे. आणि तराजू तो सारखा नाही, कुठं खाली तर कुठे जास्त आहे बघा तुम्ही. क्वेश्चन सेकंड बघा त्याच्यातला, व्हॉट हॅपन्स टू दी पॉप्युलेशन व्हेन डेथ आर मोर दॅन बर्थ. म्हणजे आता तुम्हाला मराठीतला त्याचा रेफरन्स घेतो आणि मराठीच्या मुलांना पण समजेल की आकृती काय सांगते आपल्याला. एक तर काय दर्शवते, तर आपण लिहिले वजन काटा किंवा त्याचं मोजण्याचं माप. आणि मग दुसरा प्रश्न असा आहे, जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त असल्यास लोकसंख्येवर काय परिणाम होईल. व्हॉट हॅपन्स टू द पॉप्युलेशन व्हेन डेथ आर मोर दॅन बर्थ. तर त्याचं उत्तर असं आहे, लोकसंख्येची घट होईल म्हणजेच पॉप्युलेशन डिक्रीज होईल. इथे आले लक्षामध्ये, सेंटेन्स केअरफुली रीड करा आणि मग त्याच्यावर विचार करा. व्हॉट हॅपन्स टू द पॉप्युलेशन व्हेन डेथ आर मोर दॅन बर्थ. इथं मृत्यूदर कमी होतो आहे म्हणून मग काय आहे, लोकसंख्येची घट होते, डिक्रीज होते, असं त्याचं उत्तर आहे. पुस्तकात तिथं जागा आहे, तिथं लगेच तुम्ही पेन्सिलने लिहू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये त्याचे उत्तर लिहायचे. सेकंड आन्सर. थर्ड क्वेश्चन बघू, व्हॉट हॅपन्स टू द पॉप्युलेशन व्हेन बर्थ्स आर मोर दॅन डेथ्स. जन्म दर जास्त आहे कशापेक्षा, मृत्यूदरापेक्षा, तर काय होईल. तर उत्तर आहे, इन्क्रीज इन पॉप्युलेशन, म्हणजेच काय, वृद्धी होईल लोकसंख्येची, लोकसंख्येची वाढ होईल. आणि मग चौथा प्रश्न सांगतो आपल्याला, व्हॉट हॅपन्स व्हेन बोथ आर सेम. बोथ आर सेम मतलब डेथ रेट आणि बर्थ रेट सारखाच असेल, इट इज पॉसिबल, इज इट पॉसिबल, पूर्ण प्रश्नचिन्ह दिलं आहे, शक्य आहे काय. तर जर अशी परिस्थिती असेल तर आपण पाचवा डेमोग्राफिक स्टँडर्ड आपण बघू शकतो. पहिलाचा ऑब्झर्वेशन करतो, पाचवाचा ऑब्झर्वेशन सारखाच आहे कुठेतरी. जन्मदर मृत्यूदर म्हणजे इथं लोकसंख्या वाढीचा दर हा स्थिर राहील, असं त्याचं उत्तर आहे, स्थिर परिस्थिती राहील. आणि हे असं अपवादक मत आहे, म्हणजे कुठेतरी एखाद्या देशामध्ये रेअर घडतं आहे असं. अशा पद्धतीने आपण या लुक ॲट दिस ट्राय दिस या तराजूचा या मोजा मापाचा आपण अभ्यास केलेला आहे. तर नेक्स्ट, कंपोनंट्स ऑफ पॉप्युलेशन चेंज, याच्यामध्ये आपल्याला लोकसंख्या बदलाचे घटक ते देखील अभ्यासायचे. लोकसंख्या बदल, लोकसंख्या वाढ, अतिशय कॉम्प्लेक्सिटी याच्यामध्ये, बरंच गुंतागुंतीचा प्रश्न आहे. एक रिजन दुसऱ्या रिजनशी आपण कम्पेअर करतो, एक देश दुसऱ्या देशाशी कम्पेअर करतो किंवा एक कॉन्टिनेंट दुसऱ्या कॉन्टिनेंटशी आपण कम्पेअर करतो आणि मग सांगतो लोकसंख्या जास्त आहे, कमी आणि मॉडरेट आहे. मग त्याचे कारणं किंवा देशातल्या देशातसुद्धा लोकसंख्या आपल्याला कोणत्या भागात जास्त दिसते, कोणत्या भागात कमी दिसते, मग त्या अनुषंगाने काही आपल्याला अभ्यासाला त्यांनी मुद्दे दिलेले आहेत. म्हणजे एज, वय, वय हे कुठल्याही प्रदेशातल्या लोकांचं सारखं नसतं. अहमदनगरचं वेगळं असेल, पुण्याचं एज फॅक्टर वेगळं असेल. तरुणांची संख्या नगरमध्ये तेवढीच सेम संख्या पुणे जिल्ह्यातली असेल अशातला भाग नाही, भारताची तेवढीच USA असेल अशातला भाग नाही. सेक्स म्हणजे लिंग, महिलांचं पुरुषांमागं असणारे प्रमाण हे देखील सारखं नाही, भारतात ते देखील असमान आहे, जगभरात पण असमान आहे. अर्थात विकसित राष्ट्रांमध्ये पुरुषांच्या पाठीमागं स्त्रियांची संख्या जास्त आहे, तर भारतासारख्या विकसनशील देशामागं स्त्रियांची संख्या कमी, पुरुषांमागे दर हजारी पुरुषांमागे. असंच प्रदेशवाईज जर गेलं तर केरळाची सेक्स रेशिओ जास्त आहे, म्हणजे काय, स्त्रियांची संख्या जास्त आहे पुरुषांच्या मागं. त्याच्या मागं भरपूर कारणं आहेत, म्हणजे ते स्थलांतरित होत असतील किंवा त्यांच्यामध्ये एज्युकेशन लिटरसी असेल किंवा काय गोष्टी, त्याच्यानंतर आपण अभ्यास करू स्टेप बाय स्टेप. परंतु या कारणांमुळं लोकसंख्या बदलत राहते. दुसरी गोष्ट आपण बघू, तिसरी, प्लेस ऑफ रेसिडेन्शियल, वास्तव्याचं ठिकाण. लोकसंख्या खेड्यातली अनुभवायची आपल्याला की शहरातली, त्याचं प्लेस कुठे आहे, वास्तव्याचं ठिकाण कुठं आहे, त्याच्यावरून देखील आपल्याला लोकसंख्या किती बदलत राहते याचा आपल्याला अभ्यास. म्हणजे शहरांचा जर विचार केला तर लोकसंख्या तिथं येतच राहिलेली, वाढतच राहिली, मायग्रेट होऊन लोक येतात, कारण तिथं पुल फॅक्टर आहे.
कारखानदारी नोकरीच्या संधीत आणि नाना तऱ्हेच्या विविध तिथं संधी उपलब्ध आहेत. मग ते एज्युकेशन असेल, मेडिकल असेल किंवा एंटरटेनमेंट असेल, अशा गोष्टीचं तिथं उपलब्ध असल्यामुळे आपण शहरी भागाचं लोकसंख्या दाट बघतो किंवा दिवसेंदिवस ती वाढत चालला आहे, शहरांचा विस्तार होत चाललेला आहे. त्याला कारणीभूत घटक कुठले आपण बघितलेत म्हणजे आणि शहरा त्या तुलनेमध्ये ग्रामीण भागाचे म्हटलं तर लोकसंख्या ही आपल्याला कमी दिसते, तिथला रिसोर्सही भरपूर आहे. अशा आपण वास्तव्यांची तुलना करू शकतो. आता पुढच्या मुद्द्यामध्ये आपण शिकणारच होते. टाईप्स ऑफ ऑक्युपेशन, रोजगाराचा प्रकार म्हणजे तो प्राथमिक आहे त्या भागामध्ये की द्वितीय तृतीयकमध्ये लोक गुंतलेले आहेत, त्याच्याहून देखील लोकसंख्या बदल आपल्याला लक्षात येऊ शकतो. आणि पाचवा महत्त्वाचा, शिक्षण. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, जिथं कुठे शिक्षण आहे, जो कुठला देश लिटरेट आहे तिथं लोकसंख्या घनता कमी आहे, त्याचे अन्य कारणं आहेत. आणि जिथे कुठं लोकसंख्या आपल्याला दाट दिसते तिथे एज्युकेशन आपल्याला रेट जरा कमी दिसतो आहे. आणि सहावा आहे लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे आयुर्मान. आता बघा बरं, इतर देशांची तुलना करा, आपल्या एशिया कॉन्टिनेंटची युरोपशी करा, अमेरिका कॉन्टिनेंटशी करा, तर तिथली लाईफ एक्सपेक्टन्सी जास्त आहे, त्यांचं आयुर्मान जास्त आहे, आपल्यापेक्षा हेल्दी गुटगुटीत आणि स्ट्रॉंग तिथले लोक आहेत कम्पेअर केलं तर. का? त्याची कारणीभूत पण घटक आहे, म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी देखील आयुर्मान देखील लोकसंख्येच्या बदलावर परिणाम करणारा घटक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या दिवस इथं थांबू, पुढच्या लेक्चरला पुढचा पॉईंट बघू. आणि माझं पुन्हा तुम्हाला वेळोवेळी आव्हान आहे, व्हॉट्सअपवर लगेच तुम्ही ॲक्टिव्ह राहा, लगेचच प्रश्न उत्तर आपण सोडू आणि जास्तीत जास्त अभ्यासाची टच राहा. पुन्हा माझं आव्हान आहे, घरात राहा आणि सुरक्षित राहा. थँक्यू व्हेरी मच.